लायन्स क्लब इंटरनॅशनल. समाजसेवा हीच ईश्वर सेवा, आणि ही सेवा म्हणजेच येणाऱ्या काळातील मानवता टिकवण्याचं साधन. या सर्व धर्म शिकवणीतून सर मेलविस जोन्स यांनी लायन्स क्लबची स्थापना केली. लायन्स क्लब एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. समाजसेवा किंबहुना त्याहीपेक्षा रुग्णसेवा व आपत्तीग्रस्त लोकांसाठी कार्यरत असणारी संघटना. शैक्षणिक क्षेत्रातही ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. लायन्स क्लब 200 जास्त देशांमध्ये कार्यरत आहे. मल्टिपल 3234 मध्ये नाशिक, अहमदनगर व पुणे अंतर्गत लायन्स क्लब ऑफ नाशिक पंचवटी कार्यरत आहे. त्याचप्रमाणे नाशिक रिजन मध्ये असे 19 क्लब्स आहेत. वर्तमान स्थितीत पंचवटी क्लब मध्ये 87 मेंबर्स आहेत. या वर्षाचे प्रेसिडेंट आहेत इंजिनियर लायन अरुण अमृतकर. त्याचप्रमाणे लायन ऋतू चौधरी ह्या सेक्रेटरी आहेत व लायन मनीष आहिरे हे खजिनदार आहेत. क्लबचे भूषण पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन डॉक्टर विक्रांत जाधव व रिजन चेअरमन लायन राजेश कोठावदे हे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. 1 जुलै पासून लायन्स क्लबचे वर्ष चालू होते. तेव्हापासूनच नवीन कार्यकारिणी पदाधिकारी हेही नियुक्त होतात आणि 1 जुलै रोजी डॉक्टर्स डे असतो. तेव्हा क्लबतर्फे समाजातील प्रतिष्ठित डॉक्टरांचा सन्मानही केला जातो आणि त्या दिवसापासूनच सेवा करण्याची मुहूर्तमेढ रोवली जाते. फीड द हंगर, मेडिकल चेकअप कॅम्प, हेल्प टू नीडी स्कूल स्टुडंट्स अशा प्रकारे मदतीचे स्वरूप असते. वर्तमान वर्षात 21 जुलै रोजी उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे तसेच उपप्रांतपाल 2 अभय शास्त्री, माजी प्रांतपाल डॉक्टर विक्रांत जाधव व योगेश कदम यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचा शपथ ग्रहण सोहळा पार पडला. आजपर्यंत क्लबने केलेल्या कामांचा आढावा पुढील प्रमाणे. नाशिक रोड सिन्नर फाटा येथे अपघात झालेल्या एका अपघातग्रस्त जाधव कुटुंबास 21,000 रुपयांची मदत देण्यात आली. तसेच तुळस ह्या गुणकारी वनस्पतीच्या बियांचे वाटपही करण्यात आले. सुयश हॉस्पिटलच्या पाठीमागे ब्लड डोनेशन कॅम्पही राबवण्यात आलेला होता. 60 बॉटल्स ब्लड तिथं मिळालं. 6 ऑक्टोबरला कर्करोग कॅम्प घेण्यात आला. सरिता सोनावणे व त्यांच्या ग्रुपने 56 स्त्रियांची कर्करोग तपासणी केली. त्यात एका स्त्रीला कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं. तेव्हा त्या महिलेस उपचारासाठीही क्लबतर्फे मदतीचा हात देण्यात आला. डिसेंबर महिन्यापासून गोवर रुबेला प्रतिरोधक लसीकरण मोहीम अंजनेरी येथे मातोश्री सोनाई शाळेमध्ये झाली. त्यामध्येही लायन्स क्लबचा मोठा सहभाग होता व हीच मोहीम ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्येही राबवण्यात आली. कुपोषित बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठीही क्लब कार्यरत आहे. गाजरवाडी हे गाव दत्तक घेऊन ह्या गावातील कुपोषित बालकांसाठीही क्लब कार्यरत आहे. लायन्स क्लब नाशिक पंचवटीची ही 28वी डीजी व्हिजिट आणि 28वं डेडिकेटेड वर्ष हे वर्ष होतं आहे ते नेतृत्वाखाली लायन अरुण अमृतकरचे आहे की जे 17 ते 18 वर्ष लायनिझममध्ये मुरलेले आहेत आणि असंख्य पद्धतीने त्यांनी लायनिझमच्या असंख्य छटा बघितलेल्या आहेत आणि या छटांचा चांगला उपयोग त्यांनी यावर्षी केला असं मला वाटतं. उत्कृष्ट बांधणी, उत्कृष्ट जोडणी की ज्या पद्धतीने सगळ्यांना जोडलं गेलं त्याबरोबर नेतृत्वाचे काही गुण की सगळ्यांना घेऊन चालणारे हे सगळे चांगल्या पद्धतीने आणि त्याही पलीकडे खूप चांगलं म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या टीमने पुढे टाकलेलं पाऊल एका परमनंट ॲक्टिव्हिटीसाठी, परमनंट प्रोजेक्टसाठी. आणि परमनंट ॲक्टिव्हिटी मला असं वाटतं फील द हंग्री ही आपल्या प्रांतामध्ये सगळ्यात जास्त केली जाणारी ॲक्टिव्हिटी असेल आणि त्याचा मलाच अर्थ अभिमान आहे. परमनंट प्रोजेक्टच्या दिशेने टाकलेलं पाऊल हे निश्चितपणे पुढे जाणार आहे. 1 नव्हे तर 2 ते 3 परमनंट प्रोजेक्ट यावर्षी त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या बांधणीखाली पुढे येत आहेत आणि त्याच्यापैकी एक म्हणजे असलेलं फूड बँक. या फूड बँकेला खूप चांगल्या पद्धतीने स्वरूप मिळेल असं मला वाटतं आणि त्याच्याबरोबर असलेलं डायबेटिक आणि ऑप्थॅल्मिक सेंटर. तर मला असं वाटतं की लायन्स क्लब नाशिक पंचवटीचं खूप चांगलं हे रत्न आहे आणि त्यांनी जी बांधणी केली त्याच्यावरती पुढे येणारी जी टीम आहे ही उत्तम पद्धतीने त्याच पावलांवरती पाऊल टाकत एक नवीन गती आणि नवीन गड पार करेल याची मला खात्री आहे. या डीजी व्हिजिटसाठी जे इनोव्हेशन आहे रमेशजी शांचं यांचं केव्हाही या वर्षात एक वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी पूर्ण आमच्याच क्लबला नव्हे तर रिजनला आणि पूर्ण प्रांताला उत्तम मोटिवेट केलं हे म्हणायला मला खूप आनंद वाटतो. माजी अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ नाशिक पंचवटी आणि विद्यमान रिजन चेअरमन रिजन 7 प्रांत 323-4-2 28 वर्षाची यशस्वी परंपरा असलेल्या लायन्स क्लब नाशिक पंचवटीची आज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स व्हिजिट. या निमित्ताने
आपल्याशी सगळ्याशी संवाद साधताना आनंद होतो की 1 जुलै 2018 रोजी 18 वर्षाचा लायनचा अनुभव असलेला अभियंत व्यक्तिमत्व म्हणजेच लायन अरुण अमृतकर ह्या त्यांच्या अनुभवाच्या शिदोरतून त्यांनी 1 जुलैपासूनच ऍक्टिव्हिटीला सुरुवात केली आणि डॉक्टर्स डे एका भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. त्यानंतर ह्या PST टीमने विशेषतः सेक्रेटरी लाईन रितू चौधरी, ट्रेजर लाईन मनीष आयरे व संपूर्ण टीमने फीड द हंग्री ह्या विषयावरती ह्या वर्षभरात संपूर्ण भर दिला. ह्या वर्षातलं सगळ्यात महत्वाचं काम काय केलं असेल अरुण अमृतकर व त्यांच्या टीमने, तर क्लबच्या फॅमिली बॉन्डिंग, या फॅमिली बॉन्डिंग मधूनच इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटी निर्माण झाल्या. कारण आपल्या इंटरनॅशनल प्रेसिडेंट लाईन गुडरून मॅडम यांचं थीम आहे बियॉन्ड द हॉरायझन आणि आपले प्रांतपाल लाईन रमेश शाह यांची थीम आहे मिशन इनोव्हेशन. या दोघांच्या संयुक्त विद्यमाने लाईन अरुण अमृतकर यांनी क्लबचं बॉन्डिंग कशा पद्धतीने वाढवता येईल यावरती विचार भर दिला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पावसाळी सहल अतिशय भव्य दिव्य प्रमाणात सगळ्यांना बरोबर घेऊन साजरी केली. आणि आता पुढील आठवड्यात ते आवा संपूर्ण क्लब रशिया ताशकंद सहकुटुंब सहपरिवार सहलीसाठी जात आहे. प्रांताच्या दिने लायन रमेश शाह हे कायम सांगतात की आपण काम करा, मनापासून करा, सगळ्यांना बरोबर घेऊन करा आणि मिशन इनोव्हेशन या शब्दाला अनुसरून करा. अरुण अमृतकर व त्यांच्या टीमने लायन्स कट्टा हा नाविन्यपूर्ण प्रकल्प कृषीनगर जॉगिंग ट्रॅकवर सुरू केला. ही खरोखर एक आगळीवेगळी ऍक्टिव्हिटी आपल्या रिजनला भावलेली आहे. त्याचप्रमाणे लायन्स क्लब नाशिक पंचवटीचे परमन प्रोजेक्टच्या संदर्भात सांगायचं असेल तर सिटी बस स्टँड, महामार्गावर पाणपोई प्रकल्प, आठवले जोशी स्कूलला मागील 15 वर्षापासून करत असलेली मदत, त्या अनुसरूनच या क्लबने या वर्षभरात प्रचंड चांगलं काम केलंय. मला या क्लबचं विशेष धन्यवाद मानायचं आहे ते याच्यासाठी की 16 फेब्रुवारी रोजी आपल्या रिजनची रिजन कॉन्फरन्स वेगवेगळी संपन्न झाली आणि त्यामध्ये माझ्या होम क्लबचा प्रचंड सपोर्ट मला मिळाला. मी खरोखर या क्लबचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. 21 जुलै रोजीच विविध उपक्रम राबवण्यात आले. दिव्य मराठीला वाचनालय देण्यात आले. जव्हारी येथील वाचनालयात पुस्तके देण्यात आली. वैशाली पोंड ह्या गरजू व गरीब महिलेस शिलाई मशीन देण्यात आले. 27 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय डायरेक्टर नवल मालू सर यांच्या हस्ते महामार्ग बसस्टँड येथील नूतनीकरण केलेल्या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे 13,000 रुपयांचे जेवणाचे साहित्य श्री सामंत यांच्या सहयोगाने तपोवन येथील गुरुकुल आश्रमात देण्यात आले. 29 जुलै रोजी 15,000 रुपयांचे पेनड्राईव्ह, प्रिंटर इत्यादी साहित्य लोणावळा येथे देण्यात आले. 15 ऑगस्ट रोजी कृषीनगर येथे जॉगिंग ट्रॅकला लायन्स कट्टा ही संकल्पना राबवण्यात आली. या संकल्पनेद्वारे ट्रॅकवर येणाऱ्या लोकांसाठी वाचनाची सोय उपलब्ध करण्यात आली. गाडगे महाराज धर्मशाळेत जेवणही देण्यात आले. सप्टेंबरमध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या सहयोगाने शाडूच्या मातीपासून गणपती ही कार्यशाळा राबवण्यात आली. आनंद तांबट एका मूर्तिकाराने मुलांना धडे दिले, त्यात 150 मुलांचा सहभाग होता. केरळ महापुरामध्ये जी काही रक्कम महाराष्ट्रातील क्लबतर्फे पाठवण्यात आली त्या रकमेत पंचवटी क्लबनेही 11,000 रुपयांचा हातभार लावला. ABB सर्कल व ट्रॅफिक संबंधीची माहिती वाहनधारकांना समजवण्यात आली. त्यानंतर बुद्धिमत्ता विकास व पालकत्व हे शिबिर घेण्यात आले. विक्रांत जाधव, निलिमा जाधव व सौ खेडकर मॅडम यांनी या शिबिरात मार्गदर्शन केले. रक्षाबंधनाच्या दिवशी गुरुकुल आश्रमात क्लबच्या महिलांनी रक्षाबंधन साजरा केला. गणेशोत्सव कालावधीत जे पोलीस कार्यरत असतात त्यांना चिक्की वाटप करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये 2 ऑक्टोबरपासून जो सर्व्हिस वीक असतो तेव्हा पूर्ण आठवडाभर समाज उपयोगी कामे केली जातात. पानटपरींवर कचरा कुंडींचे वाटप करण्यात आले. वृद्धाश्रमात जाऊन दीपोत्सव साजरा करण्यात आला व तसेच सोमेश्वरी येथे रमेश चोटलिया यांच्या सहकार्याने सार्वजनिक कचरा कुंडी लावण्यात आल्या. लायन्स क्लब ऑफ नासिक पंचवटी 2018-19 के सेक्रेटरी होते हुए मुझे बहुत आनंद हुआ. मैंने यहाँ पर 4 साल में बहुत सबके साथ रहते बहुत लायनिज्म सीखने को मिला. जैसे कि हमारे DG का इस बार मोटो था कि इनोवेशन, तो उससे हमारे एक्टिविटीज़ में भी इनोवेशन रहा और हमने सबने नए नए कार्य किए, नए फील्ड को उसको नए तरीके से करने की कोशिश करी. हर एक्टिविटीज़ में अपनी GB में इनोवेशन रखा
और एज ए सेक्रेटरी जैसे मेंबरशिप का होता है, तो जैसे इस बार लेडी गुडरूम इंटरनेशनल प्रेसिडेंट लेडी गुडरूम थी, और जैसे उनको ना एक स्कीम लगाई है कि आगे जो है कि अप्रैल में हम लेडीज मेंबरशिप को अगर $35 में मेंबर्स बनाते हैं तो वो जो मेंबरशिप फीस है हमारी उस अकाउंट में एक्टिविटी अकाउंट में चली जाएगी, तो हम अप्रैल में ऐसे लेडीज मेंबरशिप बढ़ाएंगे और हमारा आगे हम ऐसे ही बढ़ाते रहेंगे और उनका लेडीज गुडरूम का हम इसी तरह से बहुत धन्यवाद करते हैं। लायंस क्लब ऑफ नाशिक पंचवटी सन 1819 सालामध्ये मी आज खजिनदार म्हणून काम बघतोय आणि हे काम बघताना मला अतिशय आनंद झालाय। हे काम करत असताना मला नेहमी सिनियर्स लोकांचं नेहमी सहकार्य मिळत राहिले। गेल्या 22 वर्षांपासून क्लब 15 ऑगस्ट हा दिवस आठवले जोशी शाळेत साजरा करतो आणि ह्या शाळेला लागणारी गरजू वस्तू क्लब पुरवत आहे। त्याचप्रमाणे 10वीच्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटपही करण्यात आले। त्र्यंबक रोडवरील पिंपळगाव बहुला येथील घरकुल ह्या अपंग मुलींच्या आश्रमात तांदूळ डाळ इत्यादी गोष्टींचे वाटप करण्यात आले व प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते 36,000 रुपयांचा चेकही देण्यात आला। सॅनिटरी नॅपकिनचे वाटपही करण्यात आले। पंचवटीतील शिवांजली लॉज जवळ जागृती अवेकन नावाची रस्त्यावरील मुलांची शाळा असून त्या शाळेत आजपर्यंत 25 वेळा दुपारचे जेवण दिले, त्या मुलांना कपड्यांचे वाटपही करण्यात आले। ह्यासाठी निलेमा जाधव, सुजाता कोहक, स्मिता यंदे, राजेंद्र कोठावदे यांचे सहकार्य मिळाले। शिक्षक दिनी प्रांतपाल रमेश शहा यांच्या हस्ते विविध शाळांतील उत्कृष्ट अशा 28 शिक्षकांना गौरवण्यात येऊन सत्कार करण्यात आला। त्यानंतर 19 सप्टेंबर रोजी अभियंता दिन साजरा करण्यात आला। कृषीनगरच्या अंधशाळेत मुलींसाठी सॅनिटरी नॅपकिन, शैक्षणिक वस्तू यांचे वाटप करण्यात आले। उन्नती हायस्कूल येथे सूर्य नमस्कार शिबिर घेण्यात आले। सातपुरी येथील मतिमंद शाळेत त्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके, खेळणे व मिठाई यांचे वाटप करण्यात आले। दिवाळीनंतर महाराष्ट्र टाइम्सच्या सहयोगाने किल्ला बनवणे ही कार्यशाळा राबवण्यात आली। 80 विद्यार्थ्यांचा सहभाग। सोनई येथील शाळेत शैक्षणिक गोष्टींचे वाटप करण्यात आले। चंदूलाल शहा यांच्या बाल सुधारालय गृहामध्ये जेवणही क्लबतर्फे देण्यात आलेले आहे व धान्यही दिलेले आहे। त्याचप्रमाणे कृषीनगर जवळील अंध मुलींचा शाळेत धान्य तसेच जेवण व त्यांच्या गरजेनुसार किराणा व इतर गोष्टीही देण्यात आल्या। लायन्स क्लब ऑफ नाशिक पंचवटी ह्या 28 वर्षाची उज्ज्वल परंपरा असलेल्या क्लबचा अध्यक्ष होण्याचा बहुमान मला सन 1819 साठी मिळाला। आमचा असा हा क्लब आहे की ज्याला माजी प्रांतपाल लाभलेले डॉक्टर विक्रांत जाधव यांचं बहुमोल सहकार्य मला सदैव मिळत आलेलं आहे। त्याचप्रमाणे रिझन चेअरमन राजेश कोठावदे यांचाही मला बहुमोल मार्गदर्शन सदैव लाभलेलं आहे। आमच्या प्रांताचे आम्हा सर्वांचे लाडके प्रांतपाल MJF रमेश शहा यांचं सदैव बहुमोल असं मार्गदर्शन लायन्स क्लब ऑफ पंचवटीला सदैव लाभलेलं आहे। आमच्या क्लबच्या सन्माननीय सदस्या माजी अध्यक्ष सौ निलिमा जाधव या सदैव माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात आणि माझ्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे सेवाकार्य करण्यासाठी त्यांनी मला जे मार्गदर्शन केलं ते अतिशय बहुमोल असं आहे। तसेच माझे सहकारी ट्रेझरर मनीषा हिरे, त्याचप्रमाणे सेक्रेटरी रितू चौधरी यांचंही मला बहुमोल सहकार्य मिळालं। त्याचप्रमाणे येणाऱ्या भावी काळात आम्ही ज्या काही नवीन ॲक्टिव्हिटीज नवीन परमनंट प्रोजेक्ट आणू इच्छित आहोत त्यात कृषीनगर येथील डायबेटीस सेंटर, त्याचप्रमाणे महामार्ग येथील गार्डन या सर्व प्रोजेक्टमध्ये माझा तनमनधनाने सहभाग असेल याची मी आपणास गवाही देतो। अशा प्रकारे विविध क्षेत्रात विविध प्रकारे लायन्स क्लब पंचवटी कार्य जोरात चालू आहे आणि त्यांच्या कार्यानं अनेक गरजू व्यक्तींना मदत प्राप्त झालेली आहे। लायन्स क्लब पंचवटीचे हे कार्य असेच वृद्धिंगत होत जाओ हीच मनोकामना।